आणि आता बातमी आहे रुपाली साकणकर यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर समाधानी असल्याचं साकणकर म्हणाल्या. आदरणीय दादा, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सगळे दिल्लीत असणार आहेत आणि दिल्लीतल्या चर्चेमध्ये जे काही चर्चेतून बाहेर येईल ते आपल्यापर्यंत पोहोचेलच. त्याच्यामुळे मला विश्वास आहे आज किंवा उद्यापर्यंत आपल्यापर्यंत या सगळ्या बातम्या व्यवस्थित पोहोचतील. काही काल प्रफुल्ल पटेल असेल किंवा वगैरे असेल आणि आम्ही छानची भेट घेतली. अजूनही आजी दादा मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे का? कारण त्या भाजपकडून जवळपास फडणवीसांचं नाव निश्चित झालं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला भरघोस असं यश दिलं, मतदानातून त्यांचा पाठिंबा दर्शवला आणि मिळालेल्या यशानंतर आदरणीय तटकरे साहेबांनी राज्याचे प्रांताध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल यांनी पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. साहजिकच या यशाबद्दल अभिनंदन करत आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देत ही भेट त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज संध्याकाळी ज्या दिल्लीमध्ये बैठका होतील त्याच्यामधून आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ या संदर्भातली माहिती मिळेल.